नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर, आपण पाहत आहात अनालायझर न्यूज। महाविकास आघाडीच्या वतीने गद्दारांचा पंचनामा प्रकाशित करण्यात आला। निवडणुकीचं वारं काय जादू भरलेलं असतं बघा। त्यानिमित्ताने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले तिघे एका मंचावर आलेले आहे, जे आत्तापर्यंत कालपर्यंत म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ह्याच्यावरून जी काही भांडाभांडी खडाखडी चालू होती ती सगळी आपल्या हातात तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटणं असं होऊ नये। आणि हरियाणामध्ये आधीच मुख्यमंत्री कोण ह्याच्यावरून जे काही वाद झाला, काँग्रेसमध्ये काँग्रेसची सत्ताच गेली, त्याच्यापासून मला वाटतं कदाचित काहीतरी शहाणपणे शिकले असतील। आणि उद्धव ठाकरेंनी तर असं मला वाटतं का तिघांनी म्हणूनच ते केलेलं स्टेटमेंट की आधी महायुतीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सांगावा, आमच्यात तर एकमत आहे, आम्ही तर सांगतोच। ही सगळी जादू निवडणुकीच्या हवेची आहे, आता निवडणूक तोंडावरती आहे। त्यांनी जाहीर केलेला हा गद्दारांचा पंचनामा बघितल्याच्या नंतर म्हणजे काळ कसा सूड उगवतो बघा, की जे स्वतः इतक्या त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये, फक्त आत्ताच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीचं म्हणत नाही मी, 2001 म्हणजे मला वाटतं 1999 पासून ते 2014 अशी सलग 15 वर्षं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य महाराष्ट्रामध्ये होतं। त्याच्यातले 10 वर्ष 4 ते 14 केंद्रातही तेच होते आणि राज्यातही तेच होते, असे सलग म्हणजे 2004 ते 14 ह्या सलग 10 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रात एकच सरकार होतं। शरद पवार तिकडं महत्त्वाचं कृषी खातं घेऊन बसलेले होते, त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं, एकूण त्या सगळ्या सरकारी व्यवस्थेमध्ये कृषी खातं काही फार महत्त्वाचं नाही आहे। आणि राज्यामध्ये त्यांची सत्ता होती, त्यांचाच गृहमंत्री होता, अर्थमंत्री त्यांचाच होता राष्ट्रवादीचा, मुख्यमंत्री जरी काँग्रेसचा असला असतात। आता यांनी जे काही उपस्थित मुद्दे केलेले आहेत त्याच्यातला जो एक प्रमुख मुद्दा आहे, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या, त्याच्यावरती बऱ्याच जणांनी व्हिडिओ केलेले आहेत, आमच्याकडे पण झालेले आहेत, मी परत तो मुद्दा आता घेत नाही। यांनी उपस्थित मुद्दा असा केला की त्याच्या निमित्तानं गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कसा राजीनामा द्यायला पाहिजे, म्हणजे एक तर आता मुदतच संपलेली आहे जवळपास विधानसभेची, फक्त आता औपचारिक घोषणा आज उद्या व्हायची बाकी राहिलेली असताना किंवा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत त्याची घोषणा पण झालेली असेल, आणि हे म्हणतात की राजीनामा द्या, जेव्हा की स्वतः शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, 12 बॉम्बस्फोट झाले, 13वा ह्यांनी मनानंच सांगितला, इतके बॉम्बस्फोट होऊन सुद्धा यांनी राजीनामा दिलेला नाही किंवा यांना काय म्हणजे एका शब्दाने यांनी कधी काही आस्थागत त्याचं व्यक्त केलेलं नाही। त्याच्या आधी शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींचा मोर्चा निघाला नागपूरला, 104 गोवारी चेंगराचेंगरीत मृत्यू पावले, आणि जेव्हा ही घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी शरद पवार विमान पकडून नागपूरहून मुंबईला वापस गेले होते। त्यांनी त्या मोर्चाला तोंडे दिलेले नाही आहे आणि त्या 104 गोवारींची जाऊन विचारपूसही केलेली नाही, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन, आणि ते आता असं सांगतात की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये पालघरला साधूंना पोलिसांच्या देखत त्यांची जमावाने चिरडून हत्या केली, म्हणजे ते आश्रय मागण्यासाठी पोलिसांकडे गेलेले, पण पोलीस त्यांना लोकांच्या हवाली करतायत, लोक त्यांना ठेचून मारतायत। ही तुमच्या कालखंडात घडलेली घटना आहे, हे द वर्ल्ड बेस्ट CM घरात बसून होते, आणि तरी तुम्ही आता बाबा सिद्दीकीची त्याच्यात सगळे मुद्दे समोर आलेत म्हणून म्हटलं त्या विषयात मी जात नाही। त्यांच्या हत्येच्या निमित्तानं असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे। हे ज्या गैरव्यवहाराच्या बाबतीमध्ये बोलतात, वारंवार ह्याचे सगळे पुरावे समोर आलेले आहे। सचिन वाजेचे तर सगळ्यात गंभीर प्रकरण आहे, ज्या तुमचा गृहमंत्री आत्ताच तुरुंगातून बाहेर आलेला आहे, तुम्ही स्वतः खोटं बोललेले आहात। दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख हे कसे बाहेर पडले नाही तुम्ही असं म्हणत असताना, त्या छोट्याशा पत्रकार पोरीने अनिल देशमुख बाहेर कसे आले, त्यांनी पत्रकार परिषद कशी झाली, प्रवास करत ते पुन्हा मुंबईला कसे गेले सगळं सांगितलं, पवारांची दातखीळ बसली, त्यांना काही बोलता नाही आलं, आणि तेव्हापासून आजतागायत पवारांनी एकही पत्रकार परिषद दिल्लीला घ्यायची हिंमत केलेली नाही। आणि तुम्ही आता असं सांगता की त्यांचे गैरनामे काय आहेत आणि कसे आहेत ते, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला तुमच्या चेल्या चपट्यांना खुश करण्यासाठी काहीतरी मुद्दे त्यांच्या हातामध्ये खुळखुळ्यासारखे द्यावे लागतात हे आपण समजू शकतो, ते तुम्ही जरूर द्या। सर्वसामान्य लोकांना मात्र त्याच्यावरतीमध्ये काय गांभीर्य असणार आहे, ज्या महाविकास आघाडीने त्यांच्या कालखंड 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हा वारंवार मुद्दा समोर ठेवलेला आहे, राजकारण बाजूला ठेवा, ज्या विकासाच्या कामामध्ये खोडता घातला त्याचं कारण काय,
धारावीचा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संदर्भातला, आरेचा सगळा कारशेडचा प्रश्न होता, बुलेट ट्रेनचा प्रश्न होता, कितीतरी गोष्टी किंवा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा रखडलेला होता, कितीतरी मुद्दे विकासाच्या संदर्भातले रखडलेले होते, पुण्याच्या मेट्रोचं, मुंबईच्या मेट्रोचे वेगवेगळे टप्पे जे प्रलंबित आहेत ते सगळे होते, हे सगळं जशाला तसं स्थगित ठेवून दिलं. या महाविकास आघाडीने आत्ताच्या त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, आणि शरद पवारांनी तर मी आधीचही म्हणतो, तुमच्या अख्ख्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्रात आणि राज्यात एक हाती तुमच्याकडे सत्ता असताना, तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही पुत्र आहात आणि शेतकऱ्यांचा कळवळा तुम्हाला आहे, सगळ्या शेतकरी जमातीला तुम्ही आरक्षणाच्या नावानं भडकून दिलेलं आहे, त्या काळामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात काय झाल्या, याचं काय उत्तर आहे यांच्याकडं? त्या काँग्रेसने याचं उत्तर द्यावं. तुम्ही ज्याच्या मांडीला मांडी लावून बसले ते असं म्हणलेले आहेत, सोनिया गांधीच्या विदेशीत्वापणाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी बाहेर पडून दुसरा पक्ष स्थापन केलेला, पलीकडे बसलेले उद्धव ठाकरे, माझा पक्ष मी बरखास्त करेल काँग्रेसची युती करण्यापेक्षा म्हणणाऱ्या बाळासाहेबाचे चिरंजीव पलीकडे बसलेले आहेत, आणि हे जे नाना पटोले जे स्वतः भाजपमध्ये जाऊन अपडाऊन करून आधी तिकडे होते तिकडे गेले तिकडून इकडे आले हे आलेले, हे तेच नाना पटोले आहेत आत्ता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितीन गडकरींच्या विरुद्ध निवडणूक लढवून असं म्हणले होते की ते हारणारच, मी त्यांना पराभव करणारच, अन्यथा मी राजकारण सोडून देईल. हे सगळे आता गद्दारांचा पंचनामा नावानं म्हणजे त्याला काय म्हणता येईल त्याला, हे ज्या टीका स्वतंत्रपणे इतर कोणी केली तर लोक ऐकून तरी घेतील. आत्ताच्या सरकारवर विरोधामध्ये, महायुती सरकारच्या विरोधामध्ये किंवा केंद्रानं नवीन आलेलं सरकार केंद्रात आलेलं त्याचे 100 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्याच्या विरोधामध्ये कोणी तटस्थपणे जर काही टीका केली तर सर्वसामान्य लोक ऐकून तरी घेतील. पण शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे सारखे जर समोरून असे काय पंचनामे जर जाहीर करत असतील गद्दारीचे तर ते लोक कोण कशाला ऐकून घेईल ते? तेव्हा राधा सुटा तुझा कुठे गेला होता, धर्म आहे ते महाभारतातलं वाक्य आहे ना कर्णाच्या बाबतीत कृष्णानं उच्चारलेलं, तसं आहे ते. हे जे तुम्ही सगळे गद्दारी आणि गद्दार हा शब्द तर शरद पवारांच्या तोंडीच शोभत नाही, उद्धव ठाकरे यांनी स्वतः गद्दारी केलेली, ज्यांच्या निवडणूक पूर्व युती केली आणि नंतर त्यांनी गद्दारी केली, आणि नाना पटोले गद्दारी करून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षातून पुन्हा पहिल्या पक्षात गेलेले, त्यांनी काय सांगावं? ह्या तिघांच्याही तोंडून गद्दार हा शब्द ऐकल्याच्या नंतर हसू येतं, त्याचं काही गांभीर्य राहत नाही. त्याच्यामुळे ह्यांनी असे किती पंचनामे जाहीर करो, त्याच्यामधून ह्यांचाच स्वतःचा पंचनामा कसा झाला हे समोर येत आहे. इथेच थांबूयात, धन्यवाद.